नमस्ते, मी दत्तात्रय विलास शिर्के, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मी माझ्या क्षेत्रामध्ये आल्याची लागवड करत आहे, त्यासाठी आपले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड यांच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। त्यासाठी मी आता आले लागवड करण्यासाठी मी बायोला कट केला आले लागवड करण्यासाठी त्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी मी बायोला हे जैविक खत वापरत आहे। तर ते एका लिटरला त्याचं 25 मिली प्रमाण आहे। आपण ते आता ते 25 मिली हे पाण्यामध्ये 1 लिटरला प्रमाण हे वापरत आहे आपण। हे बायोला हे जैविक औषध जे आहे त्यामध्ये आपण आलेचे बियाणे हे कमीत कमी 10 मिनटं भिजत ठेवून त्याची बीज प्रक्रिया करून हे आपल्याला शेतामध्ये लागवड ह्याची करायची आहे। अशा प्रकारे आपण आलेचे बियाणे प्रक्रिया करण्यासाठी त्यामध्ये 10 मिनटं आपण भिजत ठेवायचं आहे। हे काढल्यानंतर ते सावलीमध्ये 10-15 मिनटं सुकवून हे आपल्याला शेतामध्ये लागवड ह्याची करायची आहे। ह्याचा बायोला जो वापर केल्यामुळे आल्याची उगवण शक्ती ही चांगली होते आणि आपल्या उत्पन्नात सुद्धा चांगल्या प्रकारे भर पडते। कोणाला त्यासाठी मी आपल्या ह्या बियाणे प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपल्या म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड यांच्या आपल्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सर्वांनी ह्याचा वापर करावा। ह्याच्यामुळे याचं आपल्या पिकाचं उत्पन्नात चांगलं भर पडते। तरी सर्व शेतकऱ्यांनी या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद।